नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला क्रॉस पट्टी किती आणि किती इंचाची घ्यायची आणि कशी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, ज्यावेळेस आपण ही क्रॉस पट्टी काढतो तर ह्यावेळेस काय होऊन जातं, ही क्रॉस पट्टी आपली खूप मोठी पण नाही आली पाहिजे आणि खूप छोटी पण नाही आली पाहिजे. कारण जर खूप मोठी काढली तर इथे कटोरीचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित बसत नाही. इथे खूप मोठी पण क्रॉस पट्टी नाही, एकदम मीडियम साईजची क्रॉस पट्टी पाहिजे. पण ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी काढताना आपण ही क्रॉस पट्टी जी आहे ही 4 इंचाची पट्टी काढत असतो. आता ज्यावेळेस ही 4 इंचाची पट्टी आणि इकडे 3 इंचाची पट्टी काढत असतो, कारण आपण हे एक्स्ट्रा घेत असतो, जास्त घेत असतो. ज्यावेळेस आपण कटोरीचं पार्ट आणि साईड पार्ट काढतो आणि नंतर ही क्रॉस पट्टी काढतो आणि फ्रंट बॅक साईड आणि फ्रंट साईड ज्यावेळेस आपण जॉईन करतो, ज्यावेळेस आपण कटोरीचा पार्ट आणि हा साईड पार्ट जॉईन केल्यानंतर क्रॉस पट्टी जॉईन करतो, तर हे आपण काय करतो, दोन्ही साईडला दोन्ही कपडा जो आहे तो जॉईन करून घेतो. जे एक्स्ट्रा कापड असतं, कारण फ्रंट आणि बॅक साईड ज्यावेळेस आपण एकावर ठेवतो तर जे एक्स्ट्रा कापड असतं ते चेक करून घ्यायचं. कारण कधी कधी काय होतं, बऱ्याच जणांची बॅक साईड मोठी होती आणि फ्रंट साईड छोटी होती. तर असं न होण्यासाठी आपण काय करत असतो, क्रॉस पट्टी जी आहे ह्या साईडनी 4 इंचाची घ्यायची आणि ह्या साईडनी 3 इंचाची घ्यायची. ह्या साईडनी एक आणि आज तरचं ज्यावेळेस इकडून एक अशा दोन क्रॉस पट्टी आपण जोडतो तर फ्रंट साईड आणि बॅक साईड त्यानंतर चेक करायची. जी खालची आपण शिलाई मारतो त्यावेळेस आपल्याला ही चेक करून घ्यायची की आपली क्रॉस पट्टी ही व्यवस्थित आहे की नाही. तर ती किती थोडीशी अर्धा इंच ज्यादा येते की 1.25 इंच ज्यादा येते त्याच्यावर एक मार्किंग करायचं आणि बॅक साईड आणि फ्रंट साईड एकदम सेम करून तिथे खालच्या साईडला आपल्याला एक टिप मारून घ्यायची. आता ज्यावेळेस कधी कधी काय होतं, 4 टक्स ब्लाऊज असतो, कधी कधी कोणाची 2.5 इंचाची इकडं आणि 2 इंचाची इकडं, अगदी छोटी क्रॉस पट्टी असते. पण जसं की ज्यावेळेस आपण प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, आता आपल्याला काय करायचं, ही जे क्रॉस पट्टी असते काही काही ब्लाऊजच्या मापांचे काही काही कस्टमरचं असं असतं की जसं ब्लाऊज आहे तसाच परफेक्ट पाहिजे, तर त्यावेळेस काय करावं लागतं, प्रत्येक माप हे मोजून घ्यावं लागतं. जसं क्रॉस पट्टीचं माप मोजायचं, पण शिवणामध्ये जे एक्स्ट्रा असतं ते आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घेऊन क्रॉस पट्टी कट करायची असते. किंवा कटोरीचा पार्ट जो आहे किंवा जे साईड पार्ट जो आहे आपण त्या पद्धतीचा, इथे पण हा जो पार्ट किंवा स्लीवची उंची, ह्या सगळ्या गोष्टींचा विचारात घेऊन त्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेऊन एकदम व्यवस्थित त्या पद्धतीने आलं पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे क्रॉस पट्टी जी आहे ती मोजून घ्यायची. आता इथे येते ती 1.75 इंचाची येते, तर यामध्ये वरती पण शिवण्यासाठी लागणार आहे आणि खालच्या साईडला पण शिवण्यासाठी लागणार आहे. हे बघा, जवळजवळ 3.25 इंचाची आपल्याला ही 3.25 ते 3.5 इंचाची इथे पट्टी आपल्याला घ्यावं लागणार आहे. इकडच्या साईडला पण ही 2.5 इंचाची ती 2.5 इंचाची आल्यानंतर इकडं वरच्या साईडला पण ती जॉईंट होणार आहे आणि खालच्या साईडला पण 2.5 इंचाची असेल तर इथे 3 इंचाची घ्यावं लागेल. म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन घेऊन तुम्ही जेवढी आहे तेवढीच क्रॉस पट्टी तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने जर प्रत्येक माप मोजून तुम्ही काढलं तर ती व्यवस्थित निघू शकते. पण जसं जी कटिंग मी करते तर ज्या कटोरीचं पार्ट झालं, साधा ब्लाऊज झालं, त्यासाठी आपण काय करत असतो, 4 इंचाची ह्या साईडनी आणि 3 इंचाची ह्या साईडनी क्रॉस पट्टी काढतो. ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी जोडतो त्यावेळेस खालचा भाग आणि फ्रंट आणि बॅक साईड मोजून घेतो, कमी जास्त होणार नाही याची काळजी घेऊन खालचा जो एक्स्ट्रा पार्ट असतो त्यामध्ये आपण ही टिप मारल्यानंतर, बॅक साईड मोजल्यानंतर त्या जागेवर आपल्याला साईडचा पुढच्या साईडला आपण ते मार्किंग करून यामध्ये टिप जर मारली तर आपली क्रॉस पट्टी जी आहे ती एकदम परफेक्ट येते आणि व्यवस्थित पण बसते आणि बॅक आणि फ्रंट साईड जी आहे ती कमी जास्त होत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉस पट्टी काढली तर तुमचा बॅक साईड फ्रंट साईड पण कमी जास्त होणार नाही. आता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.